जिल्ह्यातील 416 ग्राम पंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 146 ग्राम पंचायतींवर विजय मिळवून पहिला क्रमांक मिळवला, तर वाळवा, शिराळा, तासगाव आणि कवठेमंका तालुक्यामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आणि पलूस कडेगाव तालुक्यातील ग्राम पंचायतींवर माजी सहकार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी एक हाती वर्चस्व निर्माण केले. मिरज आणि आटपाडीमध्ये भाजपला, जतमध्ये भाजप आणि काँग्रेसला संमिश्र यश मिळाले असले तरी दोन्ही पक्षांनी सर्वाधिक ग्राम पंचायतीत सत्ता मिळवल्याचा दावा केलाय. काही ग्राम पंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यांनी झेंडा फडकवला, अनेक ठिकाणी सत्तांतर झाल्याने दिग्गजांना धक्का बसलाय, तर काहींना ग्राम पंचायतीवर सत्ता राखण्यात नेत्यांना यश आले. भाजपाकडे 107, काँग्रेस 66, खानापूर आटपाडी तालुक्यात शिंदे गटाने 34 ग्राम पंचायतींवर वर्चस्व राखले, तर इतर स्थानिक आघाड्यांनी 73 ग्राम पंचायतींमध्ये सत्ता मिळवली. निकाल हाती येताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केलाय. 416 ग्राम पंचायतींच्या निकालामध्येच राष्ट्रवादीला सर्वाधिक 146 ठिकाणी सत्ता मिळाली आहे, तर भाजपला 107, काँग्रेसला 66, बाळासाहेबांची शिवसेना 35, तर इतर स्थानिक आघाड्यांनी 73 ग्राम पंचायतींमध्ये सत्ता मिळवली आहे. महापालिका क्षेत्रात वीज बिल बचतीसाठी एलईडी पथदिवे बसवण्याचे काम बंद असल्याने नगरसेवकांनी महासभेत प्रकल्पाचे अधिकारी सहायक आयुक्त अशोक कुंभार यांना धारेवर धरले. आयुक्त सुनील पवार यांनी महापालिका आणि कंपनीमध्ये झालेल्या करारपत्राबाबतच सभेमध्येच शांशक्त असल्याचा गौप्यस्फोट केला. अखेर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी कंपनीने 79% वीज बचतीचा केलेल्या दाव्याची तज्ञांमार्फत तपासणी करावी, अहवाल आल्यानंतर बिले देण्याचा निर्णय घेऊ, तर कुंभार यांचा पदभार काढून कंपनीच्या विविध तक्रारींबाबत 2 दिवसात बैठक घेण्याची ग्वाही सभेत दिली आहे. महापालिकेची महासभा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापालिका क्षेत्रात वीज बचतीसाठी एलईडी पथदिवे बसवण्याच्या प्रकल्पाचा ठेका समुद्रा कंपनीला दिलाय, मात्र या कंपनीने अद्याप नागरी वस्तीमध्ये दिवे बसवले नसल्याची तक्रार सदस्य विजय घाडगे यांनी सभेत केली. ड्रेनेज योजनेसारखी या प्रकल्पाची अवस्था होणार असल्याचा आरोपही केलाय. वाळवा तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत 81 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 40 अधिक गावांमध्ये सत्ता स्थापन केली आहे, तर भाजपाला 18, हुतात्मा गट 2, उद्धव ठाकरे गट 1, सर्वपक्षीय स्थानिक आघाडी 8, अपक्ष आघाडी 3 गावात सत्ता आली आहे. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असले तरी राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील, महानंदचे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील, माजी सभापती रवींद्र बर्डे, राज्य शिखर बँकेचे माजी अध्यक्ष माणिक पाटील, राज्य सहकार बोर्डाचे प्रताप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक या प्रस्थापितांना धक्का बसलाय. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, रणजित पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटील, युवक राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष संजय पाटील, हुतात्मा गटाचे गौरव नाईकवडी, माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील या दिग्गजांनी आपापले गड शाबूत ठेवले. आटपाडी तालुक्यातील 25 ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर आणि राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाने भाजपने 14 ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले, तर सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी एकाकी लढत देत 8 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मात्र कुठेच यश मिळालं नाही. तालुक्यातील 25 ग्रामपंचायतपैकी दिघंजी ग्रामपंचायतकडे तालुक्याचं लक्ष लागलं होतं, मात्र भाजपला तिथे पराभव स्वीकारावा लागलाय. माजी सरपंच यांच्या पत्नीचा विजय झाला. आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाली आहे. पहिल्या फेरीत 5 ग्रामपंचायतींवर कब्जा करत शिवसेनेने आघाडी घेतली, परंतु त्यानंतरच्या सर्व फेरीत दमदार कामगिरी करत भाजपने 14 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला. दिघंजी येथे सेनेने भाजप आणि राष्ट्रवादीचे कडवे आव्हान परतवून लावत दणदणीत विजय मिळवला. खरसुंडी येथे सेना, भाजप आणि दोन्ही काँग्रेसमध्ये जोरदार तिरंगी लढत झाली. सेनेची सत्ता उलटवून भाजपच्या धोंडीराम इंगवले यांनी बाजी मारली. झरे येथे सरपंच पदाचा उमेदवार पळवण्यावरून चर्चेत आलेली निवडणूक जिंकत भाजपने सत्ता कायम राखली आहे. गलाई बांधवांची जुगलबंदी ठरलेली कवठुळी येथील निवडणूक ही लक्षवेधी ठरली. आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंच पदावर विजयी झाले आहेत. निवडणूक लागल्यानंतर पडळकरवाडीमध्ये
आधी हिराबाई पडळकर यांना बिनविरोध सरपंच करण्याचा ठराव केला होता, मात्र तालुक्यातील निवडणुका चुरशीच्या बनल्याने पडळकरवाडीमध्येही सरपंच पदासाठी देखील निवडणूक लागली होती। यात हिराबाई पडळकर विजयी झाले आहेत। त्यांच्या विजयानंतर आटपाडीमध्ये कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला। कवठेमहांकाळ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच पदासाठी 15 गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 7 जागेवर अजितराव घोरपडे गटाचे तर 3 गावात भाजपाचे, 2 गावात संमिश्र आघाडीचे तर 1 गावात स्वतंत्र आघाडीचे उमेदवार विजयी झालेत। कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकलाय। निकाल जाहीर होताच समर्थक मंडळींनी फटाक्यांची आतिषबाजी करून आणि गुलालाची उधळण करून जल्लोष केलाय। कुची, आगळगाव, लंगरपेठ, जुडेखिंडी, घाटनांद्रे, शेळकेवाडी, रांजणी, विठुरायाची वाडी, लोणारवाडी, हिंगणगाव, शिंदेवाडी, ढालेवाडी, जाखापूर, हरोली, अलकुड या 15 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झालेत। माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे गटाचे नागज, वाघोली, सराटी, कुकटोळी, नरसिंहगाव, जायगव्हाण, कोंगनोळी या 7 गावात सरपंच विजयी झालेत। तर कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड व शिरढोण येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा आघाडीचे सरपंच विजयी झालेत। तर माजी राज्यमंत्री शिवाजीराव शेंडगे यांच्या केरेवाडी गावात स्वतंत्र स्थानिक आघाडीचे सरपंच विजयी झालेत। मिरज शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या निवासाजवळ असलेल्या स्टोर रूम मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। याची अग्निशामक विभागास माहिती समजल्यानंतर अग्निशामकच्या दलाने आग आटोक्यात आणली। या आगीमध्ये स्टोर रूम मधील असलेले साहित्य जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक माहिती आहे। डॉक्टरांच्या निवासाजवळ स्टोर रूम आहे। सकाळी स्टोर रूम मधून प्रचंड धुराचे लोट येत होते। तो धूर स्टोर रूम मधून येत असल्याचं लक्षात आलं। उपस्थित कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली। त्यांनी लगेच अग्निशामक विभागास आग लागल्याचं कळवलं। काही मिनिटातच अग्निशामकचे जवान आले आणि आग विझवली आहे। जीवितहानी कोणतीही झाली नाही। स्टोर रूम मधून मेन इलेक्ट्रिक पॅनल आहे, त्या रूम मध्येच हॉस्पिटल मधील साहित्य, गाद्या तसेच इतर साहित्य ठेवलं होतं। ही रूमला खिडक्याही नाहीत, त्यामुळे इलेक्ट्रिक पॅनल गरम होऊन शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। वेळेत अग्निशामकचे जवान आल्याने मोठी दुर्घटना टळली। तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी लय भारी ठरली असून निवडणूक लागलेल्या 26 पैकी 14 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या समर्थकांनी सत्ता मिळवली आहे। 9 ग्रामपंचायतीमध्ये खासदार संजय पाटील समर्थकांची सत्ता आली आहे, तर 3 ग्रामपंचायतींमध्ये संमिश्र पॅनल सत्तेत आले। तालुक्यातील 26 पैकी 13 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाय। 10 ग्रामपंचायतींमध्ये आमदार सुमन पाटील समर्थकांनी खासदार समर्थकांच्या ताब्यातून सत्ता काढून घेतली, तर 2 ग्रामपंचायतींमध्ये खासदार समर्थकांनी आमदार गटाकडून सत्ता हस्तगत केली। निवडणूक लागलेल्या 26 पैकी कत्रेवाडी, नागेवाडी, अंजनी, मतकुनकी, नेहरूनगर, नागाव, निमणी, बलगवडे, योगेवाडी, शिरगाव, बस्तवडे, बेंद्री, वायफळे, वासुंबे, आरवडे पंचायतीमध्ये आमदार सुमन पाटील समर्थक पॅनलचा विजय झालाय। तर मणे राजुरी, लिंब, भैरववाडी, पानमळेवाडी, उफळावी, खुजगाव, पुंदी, कुमठे, वंजारवाडी या गावांमध्ये खासदार समर्थक पॅनलने बाजी मारली, तर निमणी, सावर्डे, चिंचणी या गावांमध्ये संमिश्र पॅनलची सत्ता आली आहे। शिराळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने 60 पैकी 43 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले, तर भाजपाला 14 व 3 जागेवर अपक्षवर समाधान मानावं लागलंय। दरम्यान या संख्याबळावरून राजकीय पक्षात भिन्नता आहे। शिराळा तालुक्यातील 54 ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची सुरुवात सकाळी 10 वाजल्यापासून प्रशासकीय इमारतीत मतमोजणी सुरुवात झाली। एकूण 15 टेबल्सवर ही मतमोजणी सुरू झाली। प्रत्येक फेरीत 5 गावांचे निकाल जाहीर करण्यात येत होते। अशा एकूण 14 फेरीत हा संपूर्ण निकाल 4:30 च्या दरम्यान जाहीर झाला।